पुण्यामध्ये कापडी भावल्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात केवळ भावल्यांचे प्रतिकृती मांडल्या नसून याद्वारे भारतीय लोककला संस्कृतीचे जतन केले जात आहे. हे प्रदर्शन म्हणजे सांस्कृतिक धरोहर असून दोन पिढ्यांना जोडणारा एक सांस्कृतिक दुवा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऍक्टिव्ह डॉल्स आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी भावल्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ बालसाहित्यिक लम कडू यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनाद्वारे तरुण पिढी आणि लहान मुलांना महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी जीवनशैलीसह लोककलांचे दर्शन घडणार आहे. या प्रदर्शनात वैविध्यता आणि वेगळेपणा इतरांना पाहायला मिळावा म्हणून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. यंदा या प्रदर्शनाचं हे दुसरं वर्ष असून या माध्यमातून विविध भावमुद्रांच्या विविध प्रकारच्या लोकसंस्कृतीवर प्रकाश झोत टाकणाऱ्या विविध प्रकारच्या भावल्यांचे संच पुणेकर रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहेत. ताक घुसळणारी, जात्यावर दळणारी, तुळशीची पूजा करणारी अशा अनेक भावल्यांबरोबरच जागरण, गोंधळ, वारी, ढोलताशा, पथक अशा विविध लोककलांमध्ये सहभागी झालेल्या भावल्यांचे सामूहिक दर्शन या प्रदर्शनात होत आहे. रविवार दिनांक 13 ते मंगळवार दिनांक 15 जानेवारी या कालावधीत हे कापडी भावल्यांचे प्रदर्शन बालगंधर्व कला दालनात मांडले असून सकाळी 10 ते सायंकाळी 9 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. पुणेकरांनी आपल्या लहान मुलांसह या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी.